विचारा, देव मॅडम. मॅडम एक विचारू का? हा विचारा. तुम्ही विचारण्यासाठी तुम्ही आम्हाला कधी सोडून जाणार आहे, म्हणजे लग्न कधी करणार आहे? गाईज, मी नवीन व्लॉग साठी मी काहीतरी नवीन आणलंय. म्हणजे मला कमेंट्स आली होती की दीदू तुझा आवाज नाही का येत नाही, म्हणजे बॅकग्राऊंडचा आवाज खूप जास्त येतो आणि तुझा आवाज येतच नाही व्लॉग मध्ये. तर मी नवीन आणलंय म्हटलं चला ट्राय करून बघू. तर हे लावलं ना, माईक लावलं ना की व्यवस्थित आवाज येतो. तर आपण आता कनेक्ट करू आणि मग मला आता, म्हणजे आता तुम्ही ही क्लिप बघताय तर याच्यामध्ये आणि ते लावल्याच्या नंतर त्याच्यामध्ये म्हणजे काय रिझल्ट आहे आणि कशी क्वालिटी आहे ते मला कमेंट्स करून नक्की सांगसाल. तर आपण आता ते कनेक्ट करू. तर्कच काय म्हणलंय, मजेत ना? स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये, म्हणजे तुमच्या हक्काच्या चॅनल मध्ये. आणि आज 6 जून म्हणजे आपल्या महाराजांचा राज्याभिषेक आहे. तर आम्ही पूजा वगैरे तर केली आहे. दाखव, म्हणजे तुम्हाला दिसेल की नाही व्यवस्थित माहिती नाही. तर आम्ही पूजा वगैरे केली आहे, दिवसाची छान छान सुरुवात झाली आमची. आणि नागेश दादा इथे नाहीये, तर मी आणि दिव्या आहे आणि पवन सर सुद्धा आलेत. तर मला ना गाईज इतकी भूक लागली होती, तर म्हणजे मी टिफिन घेऊन आली, पण सवय झाली ना तर नाश्ता करण्याची. म्हटले यार आज कोण नाश्ता आणून देईल, तर मग स्वतः पवन सरांनी आणलंय आपल्यासाठी नाश्ता. आणि खूप छान वाटलं. मग आता मी नाश्ता वगैरे करूनच व्लॉगची सुरुवात केली आहे. तर बघूयात आता दिवसभरामध्ये काय काय घडतं, कारण की आज कदाचित आम्हाला शूटला पण जायचंय ज्युनियर चार्ली सोबत. तर बघूयात जावं, म्हणजे जाणार आहोत की नाही जाणार आहे, कारण की नागेश दादा नाहीये तो शॉप वरती कोणी नसणार आहे. मी त्याच्या भरोश्यावर सोडून जाऊ शकते नाही का शॉपला, पण आता कोणाच्या भरोश्यावर सोडणार ना, कारण की दिव्य पण माझ्यासोबत असणार आहे. कारण की माझा जो कंटेंट आहे, मला जो कंटेंट व्हिडिओ बनवायचा आहे, तर त्या व्हिडिओमध्ये दिव्य सुद्धा मला पाहिजे सोबत. सो मग मी शॉप तर बंद नाही करू शकत. तर बघूयात आता कसं घडतंय. जर जाणार असेल तर मी नक्कीच तुम्हाला व्लॉग मध्ये दाखवेल, आणि नसेल जाणार तर ते तर तुम्हाला दिसणार आहे की मी इथेच असणार आहे शॉपवरती. तर बघूयात आता काय घडतं समोर. आले आपल्या शॉपमध्ये. हाय बच्चा, असले हॅलो. इकडे बघ. अरे अरे लास्ट इथे इकडे बघ बच्चा. हाय हाय कर, हाय हाय कर, हाय कर, हसून दाखव, स्माइल दे, दर्शी स्माइल बच्चा. आज पण एक बार तू पण रेड घातलं, त्यांनी पण रेड घातलं. दादांना मला लासूर वरन भेट, म्हणजे हे दोघं पण मला लासूर वरन भेटायला आले. तर त्याला फक्त मला भेटायचंच होतं, मग नंतर त्यांनी शर्ट पण घेतलं. त्याला वाटलं असंच कसं भेटू नाही का. तर शर्ट छान दिलंय दिव्यानी, दिव्याची चॉईस होती. दिव्या मॅडम छान बिझनेस करता. कार्तिक शेलार आणि हरीश मुळे. ओके. तर गाईज आताच ते दोन दादा आपल्याला भेटायला आले होते. नाव काही सांगितलं मी गेली विसरून, माझा हात एक प्रॉब्लेम होतो. तर ते आपल्याला लासूर स्टेशन वरन भेटायला आले होते आणि स्पेशली भेटायला आले होते. तो दादा बोलला पण की आमचं दुसरं काही कामच नव्हतं म्हणे ताई, पण हा म्हटलं की आज काही पण करून ताईला भेटायचंच आहे. सो तो भेटायला आले आणि शॉपिंग पण करून गेले. खूप छान वाटलं यार, तुम्ही इतकं प्रेम करता ना माझ्यावरती, म्हणजे भेटता पण आणि शॉपिंग पण करून जातं, छान वाटतं. आणि दुसरी गोष्ट, नागेश दादा इथे नाहीये तर व्लॉग घ्यायला आमचं कोणीच नाहीये, म्हणून आता मी दिवला घ्यायला लावते. पण आता आम्ही दोघीच आहे ना, तर मला खूप जास्त बोर होत आहे. तर मी एक छोटीशी आयडिया काढलीये. आम्ही खेळणार आहे छोटासा गेम, ज्यामध्ये दिवचं सत्य माझं सत्य, म्हणजे जे काय राज लपलेले आहेत ना गैरे गैरे, तर ते राज निघू शकतात वरती. सो तुम्ही हा व्हिडिओ न स्किप करता बघा, कारण की हा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. कारण की आम्ही एक गेम खेळणार आहे ट्रूथ आणि डेअर, जे की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असणार आहे. तर चला आता आपण खेळूयात. अभी रेडी है दिव ट्रूथ और डेअर खेळने के लिए? रेडी है? खरं खरं बोलायचं, म्हणजे जे येईल ते, जे विचारलं जाईल एक खरं असेल तर खरं. हा राणीची जरा जास्त थाट नाही, त्या चेअर घ्या, हे घ्या. अच्छा तुम्ही तिकडून बसून आलात ना, बस पकड पटकन. मजा आएगा गाइस, मजा आएगा. कोण कोण एक्साइटेड आहे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. ही बॉटल असणार आहे गाइस, जी की कालच दिवनी माझ्यासाठी घेऊन आली आहे. थँक्यू सो मच. आणि ह्या बॉटलचं तोंड
ज्याच्याकडे राहील म्हणजे फिरवल्याच्या नंतर मग ट्रू नाही तर मग डेअर म्हणजे जे करायला लावलं ते करावं लागणार आणि जर काही सांगायचं असेल म्हणजे आपण डिसाईड करू शकतो ट्रू किंवा डेअर म्हणजे काय करायचंय तर बघू आता ती काय डिसाईड करते किंवा मी काय डिसाईड करते नक्कीच बघा. सो लेट्स गो गाईज. चलो अभी मी फिरू का तू फिरवतीस? हा फिरव. सो चलो दीपा मॅडम तो आप क्या लेना चाहोगे ट्रूथ या डेअर? बोला खरं बोला. तर मला हे विचारायचंय तुम्हाला कि तुम्हाला सगळ्यात अगोदर प्रेम कधी झालं होत आयुष्यात? काहीतरी पळून जाता नाही म्हणजे पहिलंच प्रेम सांग. अरे बालिश होत्या म्हणजे तू आता पण बालिशच आहे. तू काय जास्त आता नाही आयुष्यातलं म्हणजे तुला जसं कळतं किंवा तुला वाटलं की हा मला प्रेम झालं म्हणजे प्रेम झालं म्हणजे प्रेम हा नसतच काही प्रेम वगैरे असं काही नसतं. हा पण असं तुला वाटत की बाबा हा तुला मुलगा तर जाऊ दे. फर्स्ट टाइम तुला मुलगा कधी आवडला म्हणजे किती वर्षाची होतीस तू तेव्हा? तू आत्ताच इलेव्हन्थला आहे? आई शपथ आता ट्वेल्थला गेले मागच्या वर्षीची गोष्ट आहे. म्हणजे तुला गेल्या वर्षी एक मुलगा आवडला? खरं बोलतीये तुम्हाला काय वाटतं काही जी खरं बोलतीये? खरं जर बोलत असेल तरी कमेंट्स करून सांगा आणि खोटं बोलत असेल तरी कमेंट्स करून सांगा की दू काय बोल. चला अभि गाईस फिर सेकंड राऊंड की तरफ जाते हुए ड्रॉ झाला. नेक्स्ट हिरो आता पण तुझ्याकडे आलेला आहे त्या कारण की तू त्या साईडला आहेस. वा वा इकडे 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 तरी तुझ्या साईडला आहे ते. चलो क्या डिसाइड करना चाहोगे अभी? डेअर डेअर. बघा मी खूप घांडीवर दिलं तुला बघा. रोड वर कोणी दिसतंय का? बरं काय कर माहितीये का यार काय डेअर देऊ गाईज मीला? काय वाटत तुम्हाला काय डेअर देऊ मीला? काय डेअर देऊ? डान्स करून दाखव चल. अरे बाप रेडीच असते गाणे लाव म्हणे. बरं चल कसलं कुठलं गाणं लावायचं गाईज? आता आपण इथे डान्स बघू कारण की मी डेअर घेते. मोठं साऊंड देऊन मी याच्यावर नाचायचं साऊंड चालू कर. ठीक आहे गाईज आता याच्यासाठी महाराणीसाठी साऊंड चालू करा मग त्याला कनेक्ट करा. कुठला लावू? चंद्रा? नाही रे बाबा आपला चंद्रा वगैरे. मग गौतमी पाटील? पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात केला ये राडा. आता देऊ बघा आता देऊ बघू कुठे राडा करती आणि कसा राडा करती. काहीच नाही काहीच वाचली म्हणजे तुम्हाला डान्स बघायला भेटणार आहे. सो वेट अँड वॉच. तुला कुठे कुठली प्रतियोगिता नाही द्यायची काय? इथेच डान्स करायचाय तुला तर पटकन उशीर होतोय आम्हाला. समोर गेम खेळायचंय ना? रेडी रेडी फॉर डान्स दिव्या पाटील. थांबा थांबा चल बटकन सुरुवात कर. झाला बोर मारून पांचट असा झणझणीत आणि खणखणीत डान्स केल्याच्या नंतर दिव्या पाटील बसल्या आहेत आरामशीर म्हणजे त्यांना लागला एकदम.
सो कसा वाटला तुम्हाला डान्स कमेंट्स करून नक्की सांगा. आणि तुम्हाला ह्या गेम मध्ये इंटरेस्ट येतोय ना, कारण की दोन्ही पण पनिशमेंट म्हणजे ट्रूथ आणि डेअर दोन्ही पण दिव्यावरती आलं होतं. तर तुम्ही वेट करत असाल की करिश्मावरती कधी येतो, बरोबर ना? तर बघूयात आता माझ्यावरती येतो का नाही येतो. लेट्स गो गाईज. परत आता मी फिरवून आपण सुरुवात करूयात दुसऱ्या गेम साठी. चला रेडी. आता मी ते मोबाईल बाजूला पड. माझ्याकडनं का तुझा दिवसच खराब आहे आज दिवस. तू काही पण म्हण, तू आज आंघोळ नव्हती केली का बाळा? काय ट्रूथ का डेअर? ट्रूथ. ओ भाई साहब, हे फिर से आ गई झाजे ने. काय विचारू मीला प्रेमाबद्दल? तर विचारलंय मीला. तू कधी स्मोकिंग केली आहे? कधी करणार आहे इन फ्युचर? नाही. ओके, चला हेच विचारायचं होतं खरं खरं बोल. चलो लेट्स गो. चलो गाईस आम्ही मेरे तर टू पता नहीं ये लड़की मेरे से क्या पूछेगी. मेरी इज्जत का सवाल है. क्या पूछ काही पण विचारू शकते मी खरं सांगणार. नक्कीच. म्हणजे तुझ्या आतापर्यंत असं कोण आहे की तुझ्या असं खूपच क्लोज आहे आणि तुला लाईफ टाइम पण सोबत राहील असं तुला वाटतंय? विश्वास आहे सगळ्यांना माहितच आहे की माझा बेस्ट फ्रेंड आहे विजय भालेकर पाटील, जो की माझ्या खूप क्लोज पण आहे आणि मी माझ्या वडिलांनंतर त्यालाच मानते, कारण की तो खूप सपोर्टिव्ह आहे किंवा खूप सपोर्ट पण करतो आणि इन फ्युचर पण करणार, कारण की त्याची जी फॅमिली ती पण खूप चांगली आहे. आणि आणखी एक पर्सन आहे जी की त्याच्या पाठीमागे आणि ती त्याला खूप सपोर्ट करते, त्यामुळे तो पण मला खूप सपोर्ट करतो. सो थँक्यू म्हणेल मी त्या पर्सनला, कारण की मी नाव नाही घेऊ शकत इथे, तर कदाचित त्यांच्यामुळेच तो मला एवढं सपोर्ट करू शकतो. तर थँक्यू सो मच त्यांना पण. आणि मला हा विश्वास आहे की विजय कधीच माझी साथ नाही सोडणार, कारण की तो माझा बेस्ट 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 फ्रेंड आहे. आणि म्हणजे माझा भाऊ, माझा फ्रेंड, माझं सगळं काही म्हणजे तोच आहे. म्हणजे माझ्या मी माझ्या इंस्टाग्रामच्या पेजवर पण टाकलेलं आहे की माझी सपोर्टिव्ह सिस्टीम, माझा बॅकबोन. त्याला म्हणतात ना की काही लोक आश्वासन देऊन निघून जातात आणि आजकाल लोकांना आश्वासन देऊन खरे न उतरणं हे तर सगळ्यांना माहितीच आहे. मी खूप जवळून पण अनुभवलंय. सो मला गॅरंटी आहे की विजय माझी साथ कधीच नाही सोडणार आणि तो माझा बेस्ट 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 फ्रेंड आहे. ठीक आहे झालं. येस फिर से एक बार. चलो गाइज अभी आ चुकी है मैडम पे बारी, तो चलो क्या लेना चाहोगे मैम आप? ट्रूथ. नागेश दादाला तू खरच भांडती मनातून कवर छवर भांडती? मनातून भांडती, चिडचिड करायला लावतो ना तू, सारखं चिडचिड करायला लावतो मग मनातूनच राग येतो जोरात, ऑडियन्सला आवाज नाही येते. मनातून भांडते कारण तो ना मला चिडचिड करायला लावतो. एक गोष्ट 10 वेळेस सांगावं लागते तेव्हा तो ऐकतो माझी, त्यामुळे मला चिडचिड होती मग त्याची भांडणी करून. म्हणजे तुमचं हे म्हणणं आहे दिव्या मॅडम की तुम्ही नागेश दादाला मनातनं भांडता आणि हे तुमचे जेन्युइन भांडणं आहेत. तर म्हणजे गाईज लोकांना असं पण वाटतं ना की ही ताई तर यांना भांडायला नाही लावत ना, म्हणजे ब्लॉग वगैरे 2 मिनिट पण जमत नाही, जमलं तर 2 मिनिट जमत नाही. ओ भाईचा ट्रूथ. अभी मेरे से क्या पूछा जाएगा गाईज, फिर से एक बार मेरे से पूछा जाएगा सवाल जो की मैं जवाब दूंगी. या दादाचं म्हणणं असं आहे की नागेश दादाच व्यवस्थित कपडे दाखवतो, दू तुझ्यावरती शक आहे त्यांना काय? तर आता ना चल त्यांना कपडे दाखव, ब्लॉग वगैरे बघतात गेमच्या मध्येच. हे दादा आले तर आता आपण त्यांना कपडे दाखव आणि त्याच्यानंतर माझ्यावरती जी पनिशमेंट आलेली म्हणजे जे विचारायचे ते मला ते विचारेल. सो गाईज जस्ट कस्टमर आले होते त्यामुळे आपला खेळ थोडासा रखडला होता. तर आता देव विचारणारे मला प्रश्न, तर विचारा देव मॅडम. मॅडम एक विचारू का? हा विचारा.
तुम्ही विचारण्यासाठी आम्हाला कधी सोडून जाणार आहे, म्हणजे की लग्न कधी करणार आहे, म्हणजे तुमची इच्छा आहे मी तुम्हाला सोडून जावं? आमची तशी इच्छा नाहीये, पण तुम्ही म्हणताय माझं लग्न एक महिन्यात एक वर्षात आहे असं म्हणताय तुम्ही, की तुम्हाला कोणतरी सांगताय साधूजी की तुमचं लग्न घेऊन बसलंय हे बघ, सगळ्यात अगोदर तुम्हाला हे म्हणजे असं काही विश्वास नाहीये की कोणी फ्युचर सांगत, तर कारण की त्यांना जर त्यांचं फ्युचर कळालं असतं तर ते लोकांचं फ्युचर काय सांगत फिरले असते. आणि सेकंड गोष्ट ही की मी लग्न कधी करेल, हे तर आता ते तांदूळबाळाच्या गोष्टी आहे. जेव्हा खूप चांगला असं क्यूटचा स्वीटचा मुलगा येईल ना, मला हा म्हणजे मला जीव लावणारा, मला समजून घेणारा, बस. तर मग जेव्हा तो येईल तेव्हा मी लग्न करेल. आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही की मी संभाजीनगर सोडून कुठेच जाणार नाहीये, मला संभाजीनगरचाच मुलगा हवा आहे. सो असेल कोणी करून सांगा, नाहीतर आमच्या शॉपवर येऊन भेट द्या की तयावर तुमच्या घर दिदी पण नाही करिश्मा, मला तुझ्याशी लग्न करायचं. छान छान, अशी तर लाईन लागेल मग लाईन. ठीक आहे मग या बघू आपण कोणाला हो म्हणती ती. नाही 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 बघू आता कोण येत तिला. गावी जायचं काही नाहीये, म्हणजे ते तांदूळ बाळाच्या गोष्टी असतात. आणि बघू मग जेव्हा माझं लग्न होईल तेव्हा आला तर ठीक आहे, नाही तर मग आहेच आम्ही मठाधारी. काय काय आहे नाहीये का? हिला मठात नाही यायचं. वैशू आम्हाला भेटली होती, वैशू जाधव, तर ती सुद्धा माझ्या मठात यायला रेडी आहे. ये होगा लास्ट और बेस्ट. बोल करिश्मा. करिश्मा ये चुकीचं झालं. बोल करिश्मा, परत चुकीच्या वेळेने गेलं. अंतरमंतर काली कलंतर आणि बघू आता. यार बरेच चुकीचं झालं. नाही नाही हीच करणार आहे. अरे यार दू तुझ्याकडे घे, नाही म्हणजे तुझ्याकडे आलं पाहिजे असं काहीतरी मंत्र म्हण. तर गाईज वापस एकदा, आणि आता ट्रुथ काय ती खूप झालंय तुझं. बेअर चल बेअर. चला करिश्मा मॅडम, आम्हाला तुमचं एक झुमका, म्हणजे एक झुमका काय वाटत गायचं इच्छा आहे खूपच माझा डान्स. वा चलो गाइस, तो अभी हम नाचते हैं. तो डांसचा माझ्या आवडतीचं सॉन्ग असेल. कुठलं सॉन्ग पटकन सांग, कुठलं सॉन्ग? झुमका. हाय झुमका, हाय झुमका, हाय झुमका वाली पोर, हाय नदी तडी ले चालनी. चला दोन्ही पैकी एक सॉन्ग चॉईस करा तुमच्या. कुठलं कुठलं? एक तो झुमका, एक हा झुमका. कुठला झुमका? आयफोन झुमका. आहो जरा ऐकून, आहो जरा माझं ऐकून घ्या. आहोच लव मग डायरेक्ट. नाही तर पण जाऊन दे, थोडस ढुंकात दे ना, गेलाच हात राहून दे ढुंका, कारण ते आहो ऐकून घ्या. त्यात आपण आता बघूया करिश्मा दीदीचा डान्स, म्हणजे की तुमच्या ताईचा डान्स. ठीक आहे बघू आता कसे ढुंके कसे ठुमके देते. आता त्याला ठुमका म्हणतात. ढुंका तुझं बोट दिसते वाटतं. मजा आला ना तुम्हाला? म्हणजे दिवनी पण डान्स केला, त्याच्यानंतर मी पण डान्स केला, मग तर काही चांदीच चांदी. तर असो आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करा. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते, भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. थँक्यू सो मच, लव यू ऑल. क्या आप संन्यासी बनना चाहते हो? संन्यासी कहते.
कबूल है कबूल है निकलो इतना था या मन समझ नजर लबग है कंदा मत सीरियसली ना आई चप्पा दिला असले पाहिजे अरे मला तुला काय म्हणतो मन म्हणजे मला पोरगच पटत नाही काय करू रामी जे आता तुम्हाला टाइम आणून जात काय देऊ का मग काही तुम्हाला नको आम्ही तुम्हाला मटत आणायचा प्रयत्न करतोय.